नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. भारतीय स्वातंत्र्याचा 74वा वर्धापन दिन समारंभात जिल्हाधिकारी प्रांगणात संपन्न. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण. जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठीच्या केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. आणि उचलायची भाषा करणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ, खासदार राजन विचारे संतापले. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 73वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, तहसीलदार अधिक पाटील, खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक, संजय केळकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, ग्रामीण अधीक्षक शिवाजी राठोड आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आतापर्यंत ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे त्यांना आणि कोविड बाबत सर्व यंत्रणांनी काम केलंय त्यांचं अभिनंदन करतो. तसंच कोरोना काळात नागरिकांनी सर्व नियम अटींचं पालन करणं गरजेचं आहे. आतापासून सर्व दुकानं सुरू होणार आहेत, त्याबाबत व्यापाऱ्यांनी त्याची दखल घ्यावी असंही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले. तसंच गणेशोत्सवाबाबत देखील मंडळांनी आपले नियम पाळावेत. उत्सव असला तरी सर्व प्रकारची काळजी घेणं गरजेचं आहे असं देखील ते म्हणाले. तर यावेळी रुग्णांना बेड मिळावेत, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी व्यवस्थापन प्रणालीचं देखील उद्घाटन झालं. तसंच महाराष्ट्र शासन कृषी विभाग रानभाज्या महोत्सवाचं प्रदर्शन देखील यावेळी याचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. त्याचबरोबर हे वर्ष जे आहे हे कोविडचं आहे, यासाठी कोविडमध्ये ज्यांनी ज्यांनी कोविड योद्धे म्हणून काम केलेलं आहे त्या सर्व प्रशासनातले अधिकारी पोलीस कर्मचारी, आरोग्य विभागातले अधिकारी, डॉक्टर, सर्वच जिल्हा प्रशासन यांना देखील मी मनापासून शुभेच्छा देतो. कारण हे कोविडचं संकट आपल्या जिल्ह्यावर देखील मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आज आपण पाहतो आहे की ही सर्व यंत्रणा उभी केली आपण आणि हळूहळू याचं प्रमाण कमी होतं आहे. याचं सगळं श्रेय जे आहे हे सर्व लोकप्रतिनिधी, प्रशासनातले अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभाग सर्वांनाच या ठिकाणी ते जातं आहे. त्यामुळे भविष्यात देखील हे संकट जोपर्यंत शून्यावर येत नाही तोपर्यंत नागरिकांनी देखील गाफील राहू नये आणि सुरक्षित अंतर पाळलं पाहिजे, अनावश्यक गर्दी टाळली पाहिजे, मास्कचा वापर केला पाहिजे, स्वच्छ हात धुतले पाहिजे, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. या सर्व बाबी आहेत त्या पाळल्या पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस मुख्यमंत्री महोदय, राज्य सरकार, जिल्हा प्रशासन ज्या ज्या सूचना देईल त्या सूचनांचं पालन केलं पाहिजे. ठाणे शहरातील सर्व दुकानं आजपासून सुरू करण्यात आल्यानं मार्केटमध्ये गर्दी होऊ नये तसंच मास्कचा वापर करावा यासाठी शहरामध्ये मार्केट आणि गर्दीच्या ठिकाणी जाहीर घोषणा करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी दिलेत. शहरात लॉकडाऊन अंतर्गत P1 P2 अंतर्गत सर्व आस्थापना सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. यासंदर्भात राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयानंतर आजपासून शहरातील सर्व आस्थापना सरसकट सुरू करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील सर्व गर्दीची ठिकाणं, मार्केट परिसर या ठिकाणी गर्दी होऊ नये, मास्कचा वापर करावा यासाठी जाहीर घोषणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी सर्व प्रभाग समितीअंतर्गत जाहीर घोषणा सुरू करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार आजपासून पालिका परिसरात सर्व प्रभाग समितीअंतर्गत जाहीर घोषणा देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सकाळी आणि दुपारनंतर संध्याकाळपर्यंत 2 सत्रात जाहीर घोषणा देण्यात येणार असून नागरिकांनी गर्दी करू नये, मास्क लावूनच बाहेर पडावं असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांनी जिल्ह्यातील सर्व COVID-19 रुग्णांसाठी केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीचं उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. ठाणे जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यातील सर्व COVID-19 रुग्णांसाठी केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणाली असणार आहे. 1800-120-5282 या टोल फ्री क्रमांकावर ही सुविधा उपलब्ध आहे. एखाद्या मनपात बेड उपलब्ध नसल्यास जिल्हा स्तरावरून दुसऱ्या महानगरपालिकेतील रुग्णालयात बेड उपलब्ध करून देण्याची सुविधा आहे. यामुळे नागरिकांची गैरसोय टळणार आहे. टोल फ्री क्रमांकावर कॉल करून रुग्णांना बेड उपलब्ध होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बेड उपलब्ध झाल्याबाबत रुग्णाला SMS द्वारे सूचना मिळणार आहे, त्यामुळे बेड अभावी उपचार न मिळण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. जिल्हा स्तरावर तसंच प्रत्येक महानगरपालिका आणि नगरपालिका स्तरावर 24 तास कंट्रोल रूम कार्यरत असणार आहे. जिल्ह्यातील सर्व CCC DCHC DCH मधील बेड्स उपलब्धता अद्ययावत स्वरूपात एका क्लिकवर उपलब्ध असणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कंट्रोल रूममध्ये 24 तास कर्मचारी कार्यरत ठेवण्यात आलेत. नागरिकांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय. कोपरीमधील सिद्धार्थनगर येथे BSUP अंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारती कोविड रुग्णांच्या विलगीकरण कक्ष म्हणून देण्यासाठी स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवलाय. या संदर्भात लाभार्थी नागरिकांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ विपिन शर्मा यांची भेट घेऊन लवकरात लवकर आम्हाला आमच्या हक्काच्या घराचा ताबा द्या अशी मागणी नागरिकांनी आपल्या निवेदनात केली आहे. सिद्धार्थनगर येथील बांधलेल्या इमारती कोविड रुग्णांसाठी विलगीकरण कक्ष म्हणून वापरास देण्याची निविदा प्रक्रिया काढण्यात येणार असल्यानं स्थानिक नागरिकांनी पालिकेमध्ये धाव घेऊन शर्मा यांची भेट घेतली. ठाण्यातील कोपरी भागात असलेले नागरिक गेली 14 वर्ष आपल्या हक्काच्या घराबाहेर राहत आहेत. मूळ जागेवर BSUP अंतर्गत मिळणाऱ्या इमारती तयार होऊन 1 वर्ष पूर्ण झालंय. काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना चावी वाटप करण्यात आलं होतं, मात्र अद्याप नागरिकांना घरांचा ताबा देण्यात आला नसल्यानं नागरिकांच्या मनात खंत आहे. येथील रहिवासी सध्या परिस्थितीत साकेत वसंत विहार येथील तात्पुरत्या निवारा इमारतीमध्ये राहत आहेत. यापैकी बरेचसे रहिवासी हे दारिद्र्य रेषेखाली आहेत. रहिवाशांचे कामधंदे पूर्वीपासून कोपरीलगतच्या परिसरात आहेत. मुलांच्या शैक्षणिक संस्था देखील याच परिसरात आहेत, त्यामुळे नागरिकांना रोज कोपरी येण्या जाण्यासाठी खूप आर्थिक भुर्दंड पडतोय. हीच बाब लक्षात घेता स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्या उपस्थितीत स्थानिकांनी आयुक्त शर्मा यांची भेट घेतली. दरम्यान कोरोनामुक्त वातावरणात BSUP अंतर्गत सदर इमारती जर कोविड विलगीकरण कक्ष म्हणून प्रस्ताव पास केला तर आम्ही सगळे रहिवासी अजून पुढचे काही वर्षांपर्यंत आमच्या घरांचा ताबा मिळण्यापासून वंचित राहू. तसंच सदर इमारतीमध्ये अंतर्गत बदल केला गेला तर त्यांची दुरावस्था होईल, त्यामुळे इमारतीमधील घरांचा ताबा स्थानिक नागरिकांना लवकरात लवकर मिळावा अशी मागणी स्थानिकांनी आयुक्तांकडे केली आहे. BOCB ची आमच्या इथं 14 वर्षापासून लोक बाहेर आहेत आणि ऑलरेडी तिथं जी बिल्डिंग आहे ती BOCB उभी राहिली पण मधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 4 वाटपही झालं पण त्यामध्ये आता हे कोरोनाचं संकट आपल्या आल्यामुळं ते थांबलं गेलं होतं. पण आता आम्हाला असं दिसून येतं की ठाण्यामध्ये मी तर आयुक्तांचं खरंच अभिनंदन करत आणि प्रशासनाचं अभिनंदन करत की आणि सगळं नगरसेवक पालकमंत्री सगळ्यांचं मी सहकार्य की त्यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं आज आपलं ठाण्यामध्ये सिबिल होत चाललं आहे. पण हे करत असताना आज आमच्या भागामध्ये सिद्धार्थनगरमध्ये BOCB चे हे कोविडला जे आहे जसं मेरा भाईंदर पाण्याला जसं कोविडचे हे केलं तसं ते करणारचं टेंडर काढणार आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की आता तुम्ही टेंडर काढू नका, लोकांना ऑलरेडी तुम्ही 4 वेळ दिल्या ते मुख्यमंत्री त्या 4 वेळ देण्यात द्यावा, कारण आता तुम्ही दिलं तर टेंडर 2 वर्षाचं निघाल 3 वर्षाचं निघाल मग परत 14 वर्षाची लोकं बाहेर आहेत ती परत काय 3 वर्ष बाहेर राहतील वर्ष राहतील आणि त्यामुळे त्या लोकांच्या रूमची नुकसान होऊ शकते, कारण आता तिथं गेल्यानंतर त्या रूम एवढे चांगले बनवलेत BOCB ने तर ते नुकसान होऊ न देता त्यांनी लोकांना 4 वेळ देण्यात द्यावा अशी मी आयुक्तांना विनंती केली आणि आयुक्तांनी सांगितलं की मी मदत कराल त्या. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 23978046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 25301740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800-22-22108. टोल फ्री क्रमांक
1104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून नियोजन भवनावर जिल्हाधिकारी कार्यालय परिसर इथे रानभाज्या प्रदर्शन आणि विक्रीचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रदर्शनाचं उद्घाटन नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या समारंभास खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, ठाणे महानगरपालिका आयुक्त, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड, अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील इत्यादींची उपस्थिती होती. सदरचा कार्यक्रम ठाणे रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि येऊर एन्व्हायरमेंटल सोसायटी यांच्या सहकार्यानं आयोजित करण्यात आला होता. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून विविध प्रकारच्या रानभाज्यांचे नमुने प्रदर्शन आणि विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. आदिवासी समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ज्या वन उत्पादनांवर अवलंबून आहे त्यामध्ये रानभाज्यांचं स्थान महत्वाचं आहे. याकरता जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींची समृद्धी ही संकल्पना अवलंबण्याचं महाराष्ट्र शासनाचे कृषी विभागाचं धोरण आहे. रानभाज्यांमध्ये कंदभाज्या, हिरव्या भाज्या, फळभाज्या पावसाळ्याच्या सुरुवातीला येतात आणि त्या औषधी गुणधर्मानं परिपूर्ण असल्यानं आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त आहेत. या रानभाज्यांचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यातून आदिवासी बांधवांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण करणं याकरता रानभाज्या प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनात स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोना संकटाचं सावट आहे, परंतु गणेशोत्सवाची परंपरा खंडित होऊ नये यासाठी ठाणे महानगरपालिकेचा सार्वजनिक गणेशोत्सव यंदा 1.5 दिवस साजरा करण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि शासनानं आणि पालिकेनं ठरवलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करून हा गणेशोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचं महापौर नरेश म्हस्के यांनी आज झालेल्या बैठकीत जाहीर केलं. ठाणे महानगरपालिका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 38वं वर्ष आहे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे हा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करण्याबाबत महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला उपमहापौर पल्लवी कदम, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, उपायुक्त तथा गणेशोत्सव मंडळाचे उपाध्यक्ष अशोक बुरपुल्ले, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान, उपनगर अभियंता विनोद गुप्ता, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोष कदम, सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र थोरवे, मंडळाचे कार्यवाह आर के पाटील, सचिव पी एच पाटील, खजिनदार संजय माने इत्यादी उपस्थित होते. ठाणे महापालिका मुख्यालयातील पहिल्या मजल्यावरील जागेत श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यंदाचा गणेशोत्सव हा 1.5 दिवस साजरा करून श्रींच्या मूर्तीचं विसर्जन पालिकेच्या प्रांगणात कृत्रिमरित्या केलेल्या व्यवस्थेमध्ये करण्यात येणार आहे. तसंच यावर्षी कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारली जाणार नसून अत्यंत साधेपणानं हा उत्सव करण्यात येईल असं महापौरांनी स्पष्ट केलंय. ठाणेकरांनी सुद्धा यंदाचा गणेशोत्सव पालिकेनं आखून दिलेल्या सूचनांचं पालन करून साजरा करावा, तसंच गणेशमूर्तींचं विसर्जन घरातच करून पालिकेला सहकार्य करावं असं आवाहन देखील महापौरांनी केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेतील स्वतंत्र दिन साजरा करण्यात आला. महापौर नरेश म्हस्के यांच्या वतीनं ठाणे महापालिका प्रांगणात झेंडावंदन करण्यात आलं. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा, उपमहापौर पल्लवी कदम, पालिकेतील अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. महापौरांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच सकाळी 8:15 वाजण्याच्या सुमारास महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते पालिका मुख्यालय इथे ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर कैलासवासी बल्लाळ सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नमस्कार,
आज जर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टीकेमुळे शिवसेनेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्वतः पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाधव यांना फार महत्व न देण्याची भूमिका घेतली असली तरी शिवसैनिक आणि पदाधिकारी मात्र चवताळले. शिवसेनेचे खासदार रजन विचारे यांनी जाधव यांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर देत एका रात्री आणि केवळ व्हिडिओ बाईट देऊन कोणी नेता बनत नाही असा टोला हंडला असून उचलून न्यायची अविनाश जाधव नावाचे ग्रस्त त्या व्हिडिओ मध्ये म्हणतायत की वसंत डावकरे साहेब असतील, त्याचबरोबर गणेश नाईक असतील, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील. ही मंडळी आता संपलेली आहेत. अहो, कोणी असं कोणाच्या सांगण्यावरून संपत नसतं. प्रत्येक जण कर्तृत्वाने मोठा होत असतो. आज डावकरे साहेबांना सुद्धा या ठाणे शहराची सेवा करताना किती वर्ष ते काम करत होते म्हणून ते उपसभापती झाले, आमदार झाले. आज तुम्ही जर बघितलं शिंदे साहेबांचं पण बघितलं, एक साधा शाखाप्रमुख होते आणि शाखाप्रमुख होताना नगरसेवक, सभागृह नेता, आमदार झाले ठाणे याचे. त्यानंतर ते मंत्री झाले, पालकमंत्री झाले, विरोधी पक्षनेता झाले. एवढी सर्व पदं आज जवळजवळ 25-30 वर्ष आज या ठाणे शहरामध्ये ते काम करतायत. कार्यकर्ता असंच घडत नसतो की सकाळी व्हिडिओ करायचा, टीका करायची आणि सोडून द्यायचं. अहो, या महामारीच्या काळामध्ये ज्या परिस्थितीमध्ये आज डॉक्टर्स मंडळी किंवा ही सर्व मंडळी, एकनाथ शिंदे साहेब तर मला वाटतं प्रत्येक हॉस्पिटलमध्ये स्वतःची जीवाची पर्वा न करता स्वतः जात होते. आपण फक्त त्या कंपाऊंडच्या बाहेरच तुम्ही बाईट देत होता. आज टीका करणं फार हे आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये सर्वांनी एकत्र येऊन काम करणं हे गरजेचं असताना सुद्धा या अशा पद्धतीने टीका तुम्ही केल्यात आणि तुम्ही कोणाला धमकी देत आहे. या ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंदिगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तयार झालेलो, शिंदे साहेब असतील, राजन विचारे असतील, रवी फाटक असतील किंवा ही सर्व आम्ही जे कार्यकर्ते जे बनलो, दरज मस्के असतील, हे आम्ही घडलेलो आहोत. हे का एका रात्रीत एक बाईटवरती आमचं नेतृत्व तयार झालं नाही. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. त्याचबरोबर आवाज माझा हे ॲप देखील डाउनलोड करायला विसरू नका. अच्छा, ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा आपल्या विभागातील काही सूचना. भारतीय स्वातंत्र्याचा 74वा वर्धापन दिन समारंभात जिल्हाधिकारी प्रांगणात संपन्न. पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण. जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठीच्या केंद्रीय रुग्ण व्यवस्थापन प्रणालीचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ. आणि उचलायची भाषा करणाऱ्यांना त्यांची लायकी दाखवून देऊ, खासदार राजन विचारे संतापले. सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सैलेख आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळी या ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.